आपल्या मुलांना संकटात त्रासात पाहणं प्रत्येक आई वडिलांसाठी कठीणच असतं. यातच आपल्या मुलाची जीवन मरणाशी झुंज पाहणं त्याच्या आईसाठी किती कठीण असू शकतं याचा आपण अंदाजा देखील लावू शकत नाही. आणि अशी सत्य घटना बघायला मिळते सलाम वेंकी या चित्रपटात. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सलाम वेंकी या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आलीये. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे आणि या चित्रपटात जीवन मरणाशी झुंज देणारा स्नायूंच्या आजाराने ग्रासलेला व्यंकटेश उर्फ वेंकी तर त्याच्या या संघर्षात त्रासात त्याच्या कायम सोबत असणारी त्याची सिंगल मदर सुजाता यांची ही कहाणी आहे. अभिनेत्री रेवती दिग्दर्शित हा चित्रपट जो आहे तो अत्यंत भावुक करणारा अनुभव देतो. या चित्रपटात अभिनेत्री काजोल आणि विशाल जेठवा हे कलाकार मध्यवर्ती भूमिका साकारतात. याशिवाय या चित्रपटात अहाना कुमरा, राहुल बोस, राजीव खंडेलवाल, प्रकाश राज, अनंत महादेवन, प्रिया मणी यासारखे अनेक कलाकार आहेत जे विविध भूमिका साकारताना दिसतात. शिवाय आमिर खानचा देखील या चित्रपटात महत्वाचा कॅमियो आहे. श्रीकांत मूर्ती यांच्या द लास्ट हुर्रा या पुस्तकावर आधारित हा चित्रपट ज्यात कोलोवेनू व्यंकटेश हा बुद्धिबळ खेळाडू जो आहे त्याच्या आयुष्यावर बेतलेला त्याची ही जी सत्य घटना आहे, खरी कहाणी जी आहे, ती या चित्रपटात बघायला मिळते. सुजाता एक सिंगल मदर जिने व्यंकटेश उर्फ व्यंकीचा लहानपणापासून सांभाळ केलाय. मात्र व्यंकीला स्नायूंच्या एका रेअर आजाराने DMD ग्रासलाय आणि यात त्याची आई त्याच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. व्यंकटेश उर्फ व्यंकी जो आहे लहानपणापासूनच हुशार आहे, मेहनती आहे, मन मिळावू आहे आणि त्याच्या याच स्वभावामुळे त्याने अनेक माणसं जोडली आहेत, अनेक मित्रमंडळी जोडली आहेत आणि तो एक दिलखुलास आयुष्य जगणारा व्यंकटेश जो आहे तो सगळ्यांची मन जिंकताना दिसतोय. एकीकडे कुठेही आजाराचा त्रास त्याच्या चेहऱ्यावर न आणता कायम चेहऱ्यावर स्मितहास्य असणारा हा व्यंकटेश चित्रपटात लक्ष वेधून घेतो. तर दुसरीकडे आयुष्यात एक वेगळं वळण येतो जिथे जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होतो आणि मृत्यू अटळ असल्याचं डॉक्टर सांगतात आणि इथेच व्यंकटेश त्याची शेवटची इच्छा व्यक्त करतो आणि ही इच्छा म्हणजे इच्छामरणाची. इच्छामरणासाठी अपील करून व्यंकटेशला अवयव दान करायचं आहे आणि हे देखील त्याला त्याचा मृत्यू येण्याआधी करायचं आहे. यासाठी तो अपील करतो आणि या सगळ्यात त्याला विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. या सगळ्यात व्यंकी आणि त्याची आई या संघर्षाला सामोरे जातात आणि त्यांच्या संघर्षाचा प्रवास सुरू होतो. रेवती यांनी दिग्दर्शनातून आई मुलाच्या नात्यातील पैलू जे आहे, त्याचं नातं जे आहे ते अधोरेखित केलेलं आहे आणि त्याचं छान सादरीकरण झालेलं आहे. अनेक भावनिक दृश्य जे आहेत ते देखील उत्तमपणे समोर येतात. मात्र सुरुवातीपासूनच कुठेतरी चित्रपटाचा कनेक्ट हरवलेला जाणवतो तर दुसरीकडे भावनांची सलगता जी आहे त्यात त्रुटी जाणवतात. सुजाताच्या भूमिकेत काजोलने या भूमिकेला न्याय दिलाय पण कुठेतरी काजोल कमी पडल्याचं जाणवतं. अनेक सीन्स मध्ये अनेक ठिकाणी काजोलला अभिनय करण्यात, विविध प्रयोग करण्यात वाव होता मात्र त्याची कमतरता जाणवते. तर दुसरीकडे व्यंकी साकारलेला जो विशाल जेठवा आहे त्याचं विशेष उल्लेख करूयात, विशेष कौतुक करूयात कारण त्याने व्यंकीच्या भूमिकेतील बारकावे त्याचे हावभाव उत्तम सादर केलेत. पत्रकाराच्या भूमिकेत अहाना कुमरा, वकिलाच्या भूमिकेत राहुल बोस, डॉक्टरांच्या भूमिकेत राजीव खंडेलवाल लक्ष वेधून घेतात. त्यांच्या पात्रांचं लिखाण छान झालंय आणि त्याचं उत्तम सादरीकरण बघायला मिळतं. तर प्रकाश राज न्यायाधीशाच्या भूमिकेत लक्ष वेधून घेतात. संवाद कौशल्याच्या जोरावर ते उत्तरार्धात चित्रपटात भाव खाऊन जातात. तर आमिर खानचा कॅमिओ तितका प्रभावशील किंवा तितका प्रभावी जाणवत नाही. चित्रपटाचं संगीत ठीक वाटतंय. बॅकग्राऊंड स्कोर मध्ये अनेक गोष्टी करण्यासाठी वाव होता. छायाचित्रण छायांकन उत्तम झालंय. संकलनही चांगलं. आई मुलाच्या नात्यातील पैलू आणि त्याच्यातील भावनिकता या चित्रपटाच्या कथेत आणि सीन मधून जाणवते. एका सत्य घटनेवर आधारित गोष्ट जी आहे, कथा जी आहे, ती चित्रपट रूपात चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न रेवती यांनी केलाय. या चित्रपटाला लेट्स अप मराठी देत आहेत 3 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.